उघर उघर दाऊद इब्राहिमशी वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे. माननीय सभापती महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पहिला मुद्दा जो मांडलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. खरोखर यावेळच्या अतिवृष्टीमध्ये शेडनेटचं नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात लोकांनी कर्ज देखील घेतले आहेत आणि म्हणून परवाच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत या संदर्भात काही विशेष योजना तयार करून एकतर त्यांना मदत कशी करता येईल आणि दुसरं भविष्यामध्ये त्यांच्याकरता एक वेगळी, कारण शेडनेटची कॉस्ट जास्त असल्यामुळे थोडा त्याच्यामध्ये सरकारला आणि बेनिफिशियरी दोघांनाही जास्त कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, त्या जास्तीच्या कॉन्ट्रीब्युशनच्या संदर्भात त्या ठिकाणी एक विचार करून त्याची एक स्वतंत्रपणे आपल्याला विम्याची योजना कशी तयार करता येईल या संदर्भातले निर्देश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रीपदावरून काढणार नाही, आम्ही मंत्रीपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडताय, ते भूमिका मांडतात. आम्ही कोणाच्याही मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकाच्या मांडी लावून बसलो आहोत आणि आमच्या बाजूला अजितदादा मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत, त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून का काढलं नाही याचं उत्तर आधी द्या, मग आम्हाला सवाल विचारा. ठीक आहे प्रवीण झारेकर. नाही परेप साहेब, मी परवानगी दिलेली नाही. सभापती महोदय, ठीक आहे, पण सभापती माननीय सभापती साहेब उत्तर द्या म्हणाले म्हणजे मी उत्तर द्यायला सांगितलं नाही ना तुम्हाला, त्यामुळे त्यांनी म्हटलं तर काही हे नका. नाही मनावर घेऊ नका, एवढं जिवारी लावून घेऊ नका, खाली बसा. प्रवीण दरेकर, सभापती महोदय द्या, तुम्ही सक्षम आहात. सभापती महोदय आत्ता नाही, ठीक आहे. सभापती महोदय, अत्यंत एका महत्वाच्या विषयाकडे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधतोय की सभापती मध्ये बोरिवलीमध्ये प्रसाद खांडेकर नावाचा एक अभिनेता आहे जो हास्य जत्रेतना संपूर्ण महाराष्ट्राला लोकप्रिय आहे, त्याचा 8 डिसेंबरला एकदा येऊन तर बघा हा मराठी सिनेमा सभापती महोदय येतोय. पण काही सिनेमातले जे बॉस लोक आहेत, दादा लोक, ते या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी सिनेमागृह मिळून देत नाहीत. माझी विनंती आहे, हा प्रसाद खांडेकर मराठी तरुण आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे, तर त्याला त्या ठिकाणी मराठी चित्रपटाला तात्काळ सिनेमागृह उपलब्ध होण्यासंदर्भात या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यामध्ये लक्ष घालून सहकार्य व्हावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. अध्यक्ष सभापती महोदया, खरं म्हणजे प्रसाद खांडेकर अतिशय गुणी कलावंत आहे आणि हास्य जत्रेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सातत्याने त्यांनी प्रचंड लोकांच्या मनावर पगडा त्या ठिकाणी निर्माण